याच्यामध्ये मुळामध्ये जो प्रश्न आहे, गेल्या सीझनमध्ये आपल्या भारत देशामध्ये आणि परदेशामध्ये सुद्धा ऊसाचं उत्पादन आणि त्याच्याबरोबर साखरेचं उत्पादनसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. त्यामुळं जेवढी मागणी किंवा गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन झाल्यामुळं आज साखरेला खप नाही आणि त्याच्यामुळं साखरेचे भाव मधल्या काळामध्ये खूप खाली आलेले होते. त्याच्या संदर्भात माननीय शरद पवार साहेबांच्या माध्यमातून आम्ही माननीय पंतप्रधानांच्यापर्यंत सरकारपर्यंत प्रयत्न केले, काही पावलं त्याच्यामध्ये सरकारने उचलली आणि आता त्याच्यामध्ये थोडासा रिलीफ मिळालेला आहे. परंतु हा जो व्यवसाय आहे या व्यवसायाला कायमस्वरूपी एक स्थिरता आणण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने धोरणं आखली पाहिजेत. आणि आमची जी मागणी होती केंद्र सरकारकडे की साखरेच्या बरोबरीनंच जर साखरेला किंमत यायची असेल तर इथेनॉलची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली पाहिजे, त्याला सरकारने भाव वाढून दिला पाहिजे. इथेनॉलची निर्मिती करण्याच्या संदर्भामध्ये प्रोत्साहन देण्याच्या संदर्भात केंद्र सरकारने आता निर्णय घेतलेला आहे, इथेनॉललासुद्धा भाव वाढून द्यायचा निर्णय घेतलेला आहे. मला असं वाटतं की येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये ह्याच्यामध्ये काहीतरी रिलीफ या उद्योगाला मिळू शकेल. सर, अच्छे दिन लाएंगे असं म्हणून भाजप सरकार सत्तेवर आलं, प्रचंड महागाई वाढते, डिझेल पेट्रोलचे दर वाढलेले आहेत, शेतकऱ्यांचे 12 वाजलेले आहेत, सर आपण काय सांगाल? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अच्छे दिन लाएंगे असं सांगून या सरकारने अनेक प्रकारची आश्वासनं दिली होती. आज त्याच्यातलं कुठलंही आश्वासन भारतीय जनता पक्षाला, त्यांच्या सरकारला, मोदींच्या सरकारला पूर्ण करता आलेलं नाही आणि त्याच्यामुळं या देशातल्या मतदारांची फसवणूक झालेली आहे, या देशातल्या सर्वसामान्य माणसाची फसवणूक झालेली आहे. आज देशातले उद्योग अडचणीमध्ये आहेत, व्यापारी अडचणीमध्ये आहेत, शेतकरी अडचणीमध्ये आहे. आज महागाई कमी करण्याच्या संदर्भातलं आश्वासन दिलं होतं, आज डिझेल पेट्रोलचे भाव त्या ठिकाणी वाढत आहेत आणि हे सगळं असल्यामुळं आज देशाची आर्थिक परिस्थिती ही दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. आणि म्हणून हे जे सरकार आहे या सरकारने जनतेचा पूर्ण भ्रमनिरास केलेला असल्यामुळं डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या काळामध्ये विकास वृद्धीचा दर हा 10% वरती गेलेला होता आणि म्हणून याच्यामध्ये या देशाला पुन्हा एकदा काँग्रेसच्या विचाराच्या आघाडीच्या सरकारची आवश्यकता आहे आणि त्याबाबतचा निर्णय या देशातल्या जनतेने घ्यावा ही आमची अपेक्षा आहे. सर, सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, 5 धरणं आहेत, धरणांच्या पाण्याचं नियोजन व्यवस्थित केलं जात नाही, शेतकऱ्यांची कोणी काळजी घेत नाही, सर आपल्या याबाबतचं धोरण काय असेल? प्रश्न असा आहे की यावर्षी पाऊस झाला परंतु धरण क्षेत्रामध्ये पाऊस झाला, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जो पाऊस व्हायला पाहिजे होता तो पाऊस काही झालेला नाही, त्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. आता खरं म्हणजे धरणात किती पाणी जरी साठलं तरी ते पाणी शेतीला वेळेवर मिळालं पाहिजे, वर्षभर पुरलं पाहिजे, याच्यासाठी मिटिंगा घेतल्या जातात, त्याच्यामध्ये धोरण ठरवलं जातं आणि त्याच्यामध्ये जर योग्य धोरण ठरवलं नाही, पाण्याचा अपव्यय झाला किंवा नासाडी झाली तर त्याच्यामधून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. आणि म्हणून याच्या बाबतीत आम्ही सगळे सतत जागृत असतो, आम्ही सतत प्रयत्न करत असतो आणि यावर्षीसुद्धा याच्यावर आम्ही बारीक लक्ष ठेवू. सर, शेवटचा प्रश्न, पुणे नाशिक महामार्ग रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे, अनेकदा प्रश्न काम मार्गी लावतो असं सांगितलं मात्र प्रश्न सुटलेला नाही, रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न बाकी आहे, लोकांना प्रचंड त्रास होतोय, अतुल बेनकेंनी आंदोलन केलं, प्रत्यक्षात कामाला सुरुवात नाही, शिवाजीरावांना फक्त बोलतात, कृती मात्र करत नाही. खरं तर हा प्रश्न तुम्ही मला विचारायच्या ऐवजी ज्यांना विचारायला पाहिजे त्यांना विचारायला पाहिजे होता. पण दुर्दैव हे आहे की प्रत्येक चांगल्या गोष्टीला विरोध करण्याची भूमिका जर लोकप्रतिनिधींनी ठेवली, मग विमानतळ असू दे, SEZ असू दे किंवा रस्त्याच्या कामाचा प्रश्न असू दे, अडथळे निर्माण केले तर कॉन्ट्रॅक्टर पळून जाणारच. आणि कॉन्ट्रॅक्टर पळून गेल्यामुळे आज ज्या हालअपेष्टा सगळ्या लोकांच्या होत आहेत त्या या रस्त्यावर होत आहेत आणि त्याच्यामुळं लोकांची गैरसोय होते, लोकांच्या हालअपेष्टा होत आहेत, भागाचं नुकसान होतं आहे, पेशंटची अडचण होते आणि म्हणून हा रस्ता लवकर झाला पाहिजे. याच्या संदर्भात लवकरच आम्ही माननीय शरद पवार साहेबांच्या माध्यमातून, सुप्रियाताईंच्या माध्यमातून
केंद्रीय मंत्र्यांना यापूर्वी भेटलो होतो आम्ही एकदा, परंतु केंद्रीय मंत्र्यांना भेटून याच्यातून लवकरात लवकर मार्ग काढून, कारण शेवटी ज्यांनी शब्द दिला आहे त्यांच्याने शब्द पुरा होणार नाही याची आम्हाला खात्री आहे, आणि म्हणून आता याच्या संदर्भात आम्हालाच काहीतरी प्रयत्न करावा लागेल.